नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका खास विषयावर माहिती घेणार आहोत. हे संतोष मांडेकर साहेब आहेत, तर त्यांच्याकडे आलेलो आहोत. हे चांदेगाव आहे, तर त्यांचा परिचय करून घेणार आहोत आपण. तर हे स्मॅशस्टोन नावाचं मूतकड्यावरचं आयुर्वेदिक औषध आहे. हे जे औषध आहे ते मूतकड्यासाठी अत्यंत प्रभावी असं औषध आहे. तर त्यांना स्वतःला हा मूतकडा झालेला होता आणि त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली होती तर त्याविषयी ते सविस्तर सांगतील. नमस्कार सर. नमस्कार. तर आपली प्रथम ओळख करून द्या. माझं नाव संतोष बाळासाहेब मांडेकर, राहणार चांदे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. 2010-11 या सालापासून मला मूतकड्याचा त्रास आहे. पहिले 5-6 वर्ष मी जास्त सिरियस घेतलं नाही. त्याच्यानंतर मला 2018 मध्ये खूप त्रास झाला. त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला. त्याच्यानंतर मी थोडस आयुर्वेदिक 1-2 महिने ट्राय केलं पण मला त्याचा काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर मी ऑपरेशन केलं. सरासरी 2 लाख रुपये एवढे पैसे माझे ऑपरेशन साठी गेले. त्याच्यानंतर 2 वर्ष मला काही प्रॉब्लेम नाही झाला. 2 वर्ष गेल्याच्या नंतर 2020 डिसेंबर मध्ये मला परत त्रास चालू झाला. त्रास चालू झाल्याच्या नंतर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला 1-7 खडे आहेत, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यानंतर मग मी थोडस इकून तिकून आयुर्वेदिक केलं तरी पण नाही फरक पडला. त्याच्यानंतर मी परत ऑपरेशन केलं 2020 मध्ये. ऑपरेशन केल्याच्या नंतर माझे काही डॉक्टरांनी 1-2 खडे ते दुर्बिणीद्वारे फोडले. स्टेंड म्हणून ते स्टेंड वगैरे टाकतात असे पोटामध्ये. तर ते म्हणले की आता 1.5 महिन्याने स्टेंड काढावं लागेल. ऑपरेशन झाल्याच्या नंतर 1.5 महिना केला. मी डॉक्टरांकडे गेलो. साहेब म्हणलो आता स्टेंड काढावे लागेल सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला ही जी माहिती आहे ती कुणाकडून मिळाली, त्यासंबंधी तुम्ही कशी संपर्क साधला त्यांच्याशी? आपला व्हॉट्सअपचा कुठला तरी ग्रुप होता, माझ्या आता लक्षात नाहीये. त्या ग्रुपवर स्टोन मॅश, पाषाण भेदादी चूर्ण या औषधाविषयी माहिती आली होती. मी डॉक्टरांकडे गेलो स्टेन काढायच्या वेळेस. बरोबर. डॉक्टर मला म्हणले की तुमच्या पायपामध्ये अजून खडे आहे, 1.5 महिन्यानंतर परत ऑपरेशन करावं लागेल. पण मला हे माझ्या बुद्धीला पटलं नाही. आता 1.5 महिन्यापूर्वी आपण 1.5 लाख रुपये घालवलेले, परत आता ऑपरेशन म्हणल्यावर हे मला शक्य नव्हतं. खर्चिक आहे ते? हो, खर्चिक आहे. बरोबर. तर मी डॉक्टरांना म्हणलो मला हे नाही जमायचं, मला खर्च वगैरे नाही जाय पाहिजे. मी म्हणलो आता हे ऑपरेशन वगैरे करण्यापेक्षा आपण ट्राय तर करू पाहू. झालं तर झालं, नाही झालं औषधं काही जास्त माग नाहीये. औषधाची किंमत मला वाटतं काहीतरी 540, मी 500-550 रुपयाचं हे औषध आहे. मी त्याच्यानंतर हे औषध चालू केलं. मी स्टेंड काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेलो होतो तर डॉक्टर मला त्यावेळेस म्हणले की तुम्हाला परत ऑपरेशन करावं लागेल. जे 4-5 कडे जे आहेत ते तुमच्या नळीमध्ये येऊन अडकलेले आहेत. बरोबर. हे स्टेंड जर तुमचे काढले तर तुम्हाला अचानक त्रास होऊ शकतो. म्हणजे आता आपण 1.5 महिन्यापूर्वी ऑपरेशन केलेलं आहे आणि परत ऑपरेशन करायचं, वारंवार ऑपरेशन करणं हे चुकीचं आहे. म्हणलं आता हे डॉक्टरांनी परत ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, हे आपलं एक औषध आता ट्राय करून बघू, याची काही किंमत जास्त नाही आणि 1.5 महिन्याचा कोर्स आहे. तर त्याप्रमाणे मग मी हे डॉक्टरांना फोन केलं, नवजीवन वगैरेच्या. त्यानुसार त्यांनी मला माहिती सांगितली. मी माझी जी काही परिस्थिती होती ती सांगितली की बाबा माझं 1-2 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे, माझ्या पोटामध्ये स्टेंट वगैरे आहे ते वगैरे. आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला सल्ला दिला की आता तुम्ही इथून मागे 2 ऑपरेशन केलेत. बरोबर. ठीक आहे. समजा तुमची माझे काही संपर्क नव्हता, ओळख नव्हती. बरोबर. पण आता तुम्ही ऑपरेशन हे डोक्यातूनच काढून टाका. ऑपरेशन हा विषय. बरोबर. याच्या अगोदर जरी तुम्ही आले असते ना तरी तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं नसतं. हा खात्री दिली पण मला खात्री पटली नव्हती. करून पाहू म्हणलं, चला आता हे खात्रीशी एवढं बोलतात. बरोबर. 1 महिना या औषधाचं ट्रायल केलं, मला काही रिझल्ट वाटला नाही. मी सरांना परत फोन केला, नवजीवनवाल्यांना. ते म्हणले सर स्टेंड जे टाकलेत स्टेंड काढून घ्या, त्या स्टेंडमुळे तुमचे खडे पडण्यासाठी अडथळा होतोय. डॉक्टर म्हणायला लागले काढता येत नाही, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल नाही, असं तुम्हाला अचानक त्रास होईल. डॉक्टरांनी 1 महिना काढलं नाही. मी डॉक्टरांना म्हणलो माहिती साहेब पैसेच नाही ऑपरेशन. ते डॉक्टरांनी म्हणले ठीक आहे काढून टाकू. बरं. तुम्हाला लिहून द्यावं लागेल की काय त्रास झाला. ठीक आहे म्हणलं साहेब मी लिहून देतो काय त्रास झाला. नवजीवनवाल्यांनी खात्री दिली होती तुम्ही पाईप काढल्यानंतर तुमचे खडे 100% पडणार, ते पाईप तुम्हाला अडथळा करणार आहेत. बरोबर. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच झालं. पाईप काढल्याच्या नंतर 2 दिवसांनी माझे 2 खडे पडले. बरोबर. खडे पण मी तुम्हाला दाखवतो. बरोबर. ते 2 खडे पडले. त्याच्यानंतर परत 2 दिवसांनी 2 खडे पडले. 5 दिवसांमध्ये माझे 5-6 खडे पडून गेले. त्या खड्यांची साईज सरासरी 8 mm, 7 mm, 6 mm, 5 mm या खड्यांची साईज होती. तर ते खडे सगळे पडून गेले. माझ्या अनुभवानुसार ज्यांचे खडे 10 mm पुढे 10, 12, 15 किंवा 20 त्यांना या औषधाचा 2 महिने औषध घ्यावं लागेल. आणि ज्यांचे 5, 6, 8, 10 आतमध्ये आहेत त्यांचा 1-1.5 महिन्यात पडून जाणार. आणि ज्यांचे खडे मोठे त्यांना 2-2.5 महिने किंवा 3 महिने पण लागू शकतात. खड्यांचे प्रकार असतात, 3-4 प्रकारचे खडे. काही खडे लवकर पडतात, काही खडे उशिरा पडतात, काहींचं शरीर औषधाला रिझल्ट थोडं फास्ट देत, जरा स्लो देतं. बरोबर. पण खडे 100% पडतात. आता काही लोकांना वाटतं आपण औषध खाले मग तो खडा पडून गेला पाहिजे. खडा पडत नसतो, तो झिजून झिजून बारीक होतो आणि बारीक झाल्याच्या नंतर मग तो पडून जातो. हे आयुर्वेदिक जे औषध आहे
तर याच्यामुळे अजून काय काय फायदे होतात? हे औषध घेतल्याच्यानंतर तुम्हाला लघवीला प्रेशर नाही येणार, त्या औषधामुळे लघवीला तुम्हाला पिवळे पण येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. ते शरीरामध्ये जे काय किडनीमध्ये जे काय थोडस असतं ते वाहून जाते, पण ते काय घाबरून जाण्याचं कारण पेटचा प्रॉब्लेम राहत नाही, पोट साफ होतं. तुम्हाला किती दिवशी रिझल्ट मिळाला? जर सुरुवातीला रिझल्ट नाही मिळाला तर तुम्हाला त्यावेळेला कसं निराशा झाली होती का? औषध चालू केल्यापासून एक महिना मला काही रिझल्ट नाही मिळाला. ते स्टेन काढून घेतले, स्टेन काढल्याच्यानंतर ते कडे पडले, पाच दिवस अंतरावर ते पाच सहा कडे पडून गेले. ही माझी फाईल आहे, त्याच्यामध्ये माझे सगळे रिपोर्ट आहेत. तर मी स्क्रीनवर पण दाखवणार आहे तुम्हाला, रिपोर्ट आहेत बघा असे. ते बघा, हे अशा प्रकारे रिपोर्ट आहेत. सर्वसामान्य जो माणूस असतो तर त्याला ह्या गोष्टी खर्चिक परवडत नाही. यांचंच तुम्ही बघा, कारण यांचे दोन ऑपरेशन झाले, तरी सुद्धा तिसरं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरने. हा जो खर्चवे असतो तो सर्वसामान्य माणसाला किती बुरदंड असतो, लाखाच्या घरात असतो, आणि हा सहन करण्यापलीकडचा आहे. हे औषध खूप गुणकारी. आयुर्वेदिक वरती पण नव्हता विश्वास, कारण मी 10 प्रकारची औषधं खाली होती जवळपास. आयुर्वेदिक औषधं काय काय खाली होती? लिंबाचा रस, त्याच्यामध्ये ते कवडे असतात, त्या कवडे टाकणे. त्याच्यानंतर आमच्या पुण्यामध्ये एक मच्छी मार्केटमध्ये औषध मिळतं, ते औषध मी खालं होतं. त्याच्यानंतर दगडी पाला, आता बाहेरून काही लोक औषध देतात, ते औषध काय आता कशाच असतं ते माहित नसतं. असे 8 ते 10 प्रकारची मी औषधं खाली होती. सगळ्या औषधांची ट्रायल केली, मला काही फरक पडला नाही, पण ह्या औषधाने मला खात्रीशीर रिझल्ट मिळाला. तर खूप खूप धन्यवाद, सगळ्यांना माहिती मिळालेली आहे आपल्याकडनं चांगल्या प्रकारे. तर अशीच आपण माहिती देत राहावी. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार.